घाटकोपर मधील सुवर्ण आणि हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे माजी खासगी सचिव सचिन पवार आणि निलंबित पोलीस हवालदार दिनेश पवार यांना आज अटक केली आहे. राजेश्वर उदानी हे गेल्या 28 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह पनवेलजवळ निरेगावच्या जंगलात पनवेल तालुका पोलिसांना आढळला होता. 7 डिसेंबरला पंतनगर पोलिसांनी राजेश्वर यांच्या नातेवाईकांना घेऊन त्यांची ओळख पटवली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल कॉलच्या आधारे 20 ते 25 जणांची चौकशी सुद्धा केली. यात टीव्ही कलाकार डेबोलिना भट्टाचार्य ही सामील होती. पैशांची लेनदेन तसेच सचिन यांच्या मैत्रिणीसोबत छेडखानी यावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांनी दिली आहे. सिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्यामध्ये श्री राजेश्वर उदानी हे मिसिंग झाल्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. त्याच्यामध्ये तपास करण्यात आला. नंतर त्यांचे कुटुंबांनी अबडक्शनच्या तक्रार दिल्यानंतर 3 तारखेला पोलीस पंतनगर पोलीस स्टेशननी अबडक्शनचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास चालू होता तेव्हा आम्हाला कळला. प्रत्येक आजूबाजूचे सगळे एरियामध्ये पोलिसांकडून शोध चालू होता आणि त्याच्यामध्ये असा निदर्शनास आला की पनवेल तालुका पोलीस स्टेशनला एक व्यक्तीची डेड बॉडी मिळालेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्याबद्दल चौकशी केली. आम्हाला थोडा असा वाटला की ते मॅचिंग सारखं आहे जे आमच्याकडे डिटेल्स आहेत. पोलीस लोकल पोलीस तिकडे गेली ते आणि परिवारचे लोक पण त्यांचे सोबत गेले. ते कपड्यांच्या आधारावर बेल्टच्या आधारावर आणि जूत्याच्या आधारावर त्यांनी त्यांचे ते मृतक जे आहे ते त्यांचेच मिसिंग पर्सन आहे असं कळविण्यात आला. म्हणजे ते त्यांचेच परिवारचे आहे मृतक आहेत. तर त्यानंतर जे आहे ते त्यांच्या बाकीचा तपास करण्यात आला. तपासामध्ये काही सेक्शन आणखी ॲड करण्यात आले. फॉर एक्झाम्पल 302 कॉन्स्पिरेसी आणि इतर सेक्शन 201 डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ते सगळे ॲड करण्यात आलेले आहेत. आतापर्यंतचे तपास जे करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 1 नंबरचा आरोपी जे आहे 1 नंबरवर सचिन पवार त्यांना अटक करण्यात आलेली आहे. दुसरे जे आरोपी निष्पन्न झाले दिनेश पवार त्यांचा पण रोल निष्पन्न झालेला आहे या गुन्ह्यामध्ये. पण ते ऑलरेडी आमचे पंतनगर पोलीस स्टेशनचे दुसरे एक रेपचे गुन्ह्यामध्ये ऑलरेडी अटक आहेत. 7 तारखेला सकाळी 5 वाजता त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंतचे तपासामध्ये हे 2 लोकांचा क्लिअर कट रोल निदर्शनास आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. बाकी काही लोकांचा रोल असण्याची शक्यता नकारता येत नाही. त्याच्याबद्दल पण आमचे तपास सुरू आहे. नो कमेंट. ते आतापर्यंत जे तपास करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पैशाचे लेनदेनचे झालेले डिस्प्यूट आणि जो आरोपी आहे त्यांची एखादी महिला मित्रचे प्रती करण्यात आलेला नॉट प्रॉपर और मिसकंडक्ट त्याच्यामुळे हे झाल्याचे आतापर्यंत दिसते आहे. पुढील तपास सुरू आहे. दिनेश पवार आणि सचिन पवार हे दोघे कोणी नातेवाईक आहेत? ते नातेवाईक नाही आहे पण ते मित्र असल्याचे समोर येत आहे.